नमस्कार मित्रांनो, मी प्राची तुम्हा सर्वांचं स्वागत करते स्वादिष्ट व्यंजन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत छत्रीमध्ये मिळणारी गोडशे किंवा गोडकाठ्या। जर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग बघूया छत्रीतल्या गोडकाठ्या कशा बनवायच्या त्याची कृती। तर सर्वात आधी आपण एक वाटी बेसन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा तेल वापरलेला आहे मी। आता आपण हा बेसनाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित बेसनला चोळून झालं की आपण असं बघायचं की ह्याची मुठ्ठी होते की नाही। अशी मुठ्ठी झाली म्हणजे आपलं तेल आता व्यवस्थित लागलेलं आहे। त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालत बेसनचा गोळा तयार करून घ्यायचा आहे मऊसर। तर मला इथे साधारण 3 मोठे चमचे पाणी लागलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण बेसनचा गोळा मऊसर बनवून घेतलेला आहे। त्यानंतर ह्यामध्ये एक छोटा चमचा तेल घालायचा आहे आणि पुन्हा एकदा आपण व्यवस्थित लावून घ्यायचा आहे गोळ्याला आणि पुन्हा जरासं मळायचं आहे। तर अशा पद्धतीने आपला बेसनचा गोळा तयार झालेला आहे। तर आता आपल्याला ह्या पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि तो असा हातावर हलक्या हाताने त्याचा एक रोल बनवायचा आहे आणि अशा पद्धतीने शेव बनवून घ्यायची आहे। एवढी जाडसर आपली शेव बनवणार आहोत आपण। तर पुन्हा आपण छोटासा भाग घेऊन अशाच पद्धतीने हातावर रोल करायचा आहे आणि त्याची शेव बनवून घ्यायची आहे। जर आवश्यक असल्यास आपण हाताला आणखीन थोडं तेल लावायचं आहे आणि ताटाला सुद्धा आधी आपण तेल लावून घेतला होता जेणेकरून आपली ही शेव ताटाला चिटकू नये। तर तुम्ही अशा पद्धतीने ताटावर सुद्धा रोल करून शेव किंवा गाठ्या अशा बनवू शकता आणि तुमच्या आवडीनुसार लांब किंवा कमी लांब अशा आपण गाठ्यांचा आकार बनवू शकता। परंतु शेव आपली एवढीच जाड ठेवायची आहे आणि अशा प्रकारे करत आपण सर्व शेव बनवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण फ्राय करणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवला होता मी आधी आणि तेल गरम झाला की अशा पद्धतीने आपण एक एक करत सर्व गाठ्या सोडायच्या आहे तेलामध्ये आणि साधारण गोल्डन कलर म्हणजे सोनेरी कलर येईपर्यंत आपण व्यवस्थित शेव तळून घेणार आहोत। ही शेव आपल्याला मंदाचेवर संपूर्ण तळून घ्यायची आहे। तर सध्या करोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे सध्या आपल्या सर्व जत्रा बंद आहेत। परंतु जत्रेतली ही शेव तुम्ही मिस करत असाल तर अशा पद्धतीने घरच्या घरी बनवून नक्की ट्राय करा। खूप कमी साहित्यांमध्ये बनणारी खूप अशी सोपी रेसिपी आहे ही। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। तर अशा पद्धतीने आता आपली शेवसुद्धा गोल्डन कलरची झालेली आहे। तर आपण ही आता टिश्यू पेपरमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर आपण उरलेली शेवसुद्धा अशाच पद्धतीने तेलामध्ये तळून घेऊया। तर आता आपण सर्व शेव व्यवस्थित तळून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला पाक बनवायचा आहे। त्यासाठी इथे पाऊणवटी गूळ घेतलेला आहे मी। जर एक वाटी बेसन असेल तर त्याच्या मापानुसार आपल्याला पाऊणवटी गूळ वापरायचा आहे आणि गूळ करपू नये त्यासाठी आपण 2 मोठे चमचे पाणी घालणार आहोत आणि गूळ छान व्यवस्थित वितळून घेणार आहोत। त्यानंतर गूळ थोडं जाडसर झालं की आपण त्याच्यामध्ये हा ऑरेंज कलर आहे खायचा ज्याच्यामध्ये मी थोडं पाणी घालून घेतलं होतं तो घातलेला आहे। हा ऑप्शनल आहे परंतु छान लाल कलर आलं तर आपली शेव छान दिसते म्हणून मी घातलेला आहे। आणि त्यानंतर एक छोटा चमचा तेल घालायचा आहे। तर अशा पद्धतीने आता आपला पाक व्यवस्थित तयार झालेला आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये आपली तयार शेव घालूया आणि 2 ते 3 मिनटे आपण मंद आचेवरच व्यवस्थित परतून घ्यायची आहे। जोपर्यंत आपली शेव पाकाला ॲब्झॉर्ब करत नाही आहे तोपर्यंत आपल्याला मंदाचेवरतीच हे सर्व व्यवस्थित कंटिन्यू ढवळत राहायचं आहे। आणि हे बघा अशा प्रकारे आता सर्व पाक आता शेवेला ॲब्झॉर्ब झालेला आहे म्हणजे शोषून घेतलेलं आहे पाकाला शेवेने। तर आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊया। ताटाला मी आधीच थोडंसं तेल लावून घेतलं होतं। तर अशा पद्धतीने आपण ताटामध्ये सर्व शेव काढून ती थोड्याफार प्रमाणात आपण पसरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर पंख्याखाली 2 ते 3 तास आपल्याला थंड होऊन द्यायचे आहे शेव। आता 3 तास झालेले आहेत आणि मी तोडून दाखवते शेव ही बघा अशाप्रमाणे खूप खुसखुशीत अशी झालेली आहे आपली शेव। तर अशा पद्धतीने तयार आहे आपली जत्रेतली गोड शेव।
जर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.